कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्यात उतरा आणि यशस्वी व्हा, आत्मनिर्भर बना, असा महत्त्वाचा संदेश माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी उद्योजकांना दिला. इथला तांदूळ आणि माशांचं बाय प्रॉडक्ट करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला देखील राणे यांनी दिला. नर्मदा ही महिला औद्योगिक सहकारी संस्था आयोजित मी आत्मनिर्भर या गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवात ते बोलत होते. कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात या प्रदर्शनाचा शुभारंभ खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सर्वप्रथम फित कापून आणि नंतर दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे, लीड बँकेचे मुकेश मेश्राम, प्रभाकर सावंत, डॉक्टर आनंद तेंडुलकर, डॉक्टर आर एस कुलकर्णी, संजय वेंगुर्लेकर, साधना माडये, सौक आरती पाटील, जयश्री सावंत, विनायक राणे, सुप्रिया वालावलकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, दादा साईल, बाळा पावसकर, आयोजक संध्या तेरसे, दीप्ती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि नंतर खासदार नारायण राणे आणि उपस्थित मान्यवरांनी महिला उद्योजक आणि व्यावसायिकांनी मांडलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना काही टिप्स देखील दिल्या. यानंतर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात नारायण राणे आणि उपस्थित पाहुणे यांचं स्वागत नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संध्या तेरसे आणि सचिव दीप्ती मोरे यांनी केलं. प्रास्ताविकातून संध्या तेरसे यांनी या प्रदर्शनामागचा उद्देश स्पष्ट केला आणि राणे कुटुंबीय यासाठी देत असलेल्या योगदानासाठी त्यांचे आभार मानले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देखील संध्या तेरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. माजी खासदार निलेश राणे यांनी संध्या तेरसे यांचं कौतुक करतानाच या संस्थेसाठी कुडाळमधली पोलीस स्टेशनसमोरची 14 गुंठे जागा मिळावी यासाठी खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावेत अशी त्यांना जाहीर विनंती केली. त्यांना इंटरेस्ट फक्त जे साहेब आमचे नेहमी म्हणतात ते आपण कसं जगलं पाहिजे, कोणासाठी काम केलं पाहिजे, नुसतं म्हणजे शायनिंग वगैरे नको, काहीतरी कोणाला मिळालं पाहिजे, उलाढाल वाटली पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. सातत्याने मी संध्याताईंना बघतो इतक्या वर्षापासून. हे माझं ह्या कार्यक्रमाचं पहिलं वर्ष, 4 वर्ष ह्या कार्यक्रमाला झालेली आहे. पण ह्याच हॉलमध्ये संध्याताईंनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत बचत गटाच्या माध्यमातून. तुम्हाला एक मार्केट तयार व्हावं, एक मार्केट तुम्हाला उपलब्ध करून द्यावं ह्यासाठी सातत्याने ते मेहनत करत असतात आणि त्याला मोठ्या प्रमाणात यशही मिळतं. ते नेहमी राजकारणात नव्हत्या, पण जेव्हा त्यांनी संकल्प केला, जेव्हा त्यांनी ठरवलं की ना आता राजकारणामध्ये एंट्री करायची, त्या नगरसेवक म्हणून पहिल्याच अटेम्प्टमध्ये जिंकल्या सुद्धा, म्हणजे त्यांना यश बघा किती, पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्या क्षेत्रात नव्हत्या, पण त्यांनी एकदा ठरवलं ना करायचं. खासदार नारायण राणे यांनी संध्या तेरसे यांचं कौतुक करून उद्योजकांनी कोणत्या वस्तूला जिल्ह्यात राज्यात बाजारपेठ आहे याचा अभ्यास करून आपण काय बनवावं, कोणतं उत्पादन करावं हे ठरवावं, इथल्या तांदूळ आणि माशांचं बाय प्रॉडक्ट करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं. सगळ्या उद्योजकांनी पण बरंच काय बनवलेलं आहे, त्यातलं इथे काय आमचे लोक काय उद्योग करतात, उद्योग व्यवसाय इतके लोक बरेच उद्योग करतात मला माहिती आहे. गेली 35 वर्ष निहाळतोय, पाहतोय आणि अनुभवतोय. ठीक आहे, मला हे म्हणायचं लक्षात ठेवा. आपण उद्योजक जे आपले आहेत ते मॅडम म्हणालो की त्याच्यात हे ठीक आहे, प्रात्यक्षिक दाखवणं काय बनवतात, कशाने बनवतात मशीन, पण मुळात आमच्या उद्योजकांनी सूक्ष्म लघु मध्यम को काय बनवावं, कशाचं मार्केट उपलब्ध आहे. आज आपण बनवलेला माल आपल्या जिल्ह्यात, बाजूच्या जिल्ह्यात, राज्यात, देशात विकला जाईल का,
तसं असेल तर त्या उद्योगाला काय काय लागतं, भांडवल किती लागतं, पॅकिंग कशी लागते, स्पेस कुठे विकायचं आहे, कुठल्या वर्गासाठी, लहान मुलांसाठी, तरुणांसाठी का मोठ्यासाठी, तसे पदार्थ तसे टेस्ट मेंटेन करायला लागतात. मी एक हॉटेलचा मालक आहे, गेले 25-30 वर्ष करतोय. हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असतं सगळ्या क्षेत्रात. आज लोकांना काय आवडतं ते बनवा, आणि बनवण्यासाठी सुंदर पॅकिंग करा. माल कुठेही जाऊ शकतो, एजंट पण येऊन घेऊन द्या. आणि मग त्याला सांगितलं तुम्ही या या हे ते करा, त्या अगदी कॉन्फरन्स ठेवा, पॅकिंगचा तज्ञ प्रोडक्ट बोलवणार, कुठे कुठल्या लोकांना काय आवडतं हे सांगणारा माणसाला एक कॉन्फरन्स करत तर ते ना ऐकू दे पाहिजे. आज कशाची गरज आहे 14 मिनिटेबद्दल बोल, चला ते मी वाढून दे, काय चिंता करू चालव. तिथे बसणारे लोक अभ्यास पोहोचले पाहिजे. आता इथे मी पाहिलं सुरुवातीला काम करते कोणकोणती नवीन उत्पादक आहे, नवीन त्यासाठी मशिनरी आधुनिक मशिनरी कोणती आहे, कोणती मी पण असा ट्रेडिंग व्यवसाय या क्षेत्रात प्रगतीचा मुद्दा क्षेत्र याच्यावर तो कधी बोलला. मी सांगतो मी दोडा मार्ग आधुनिक टेक्नॉलॉजी हे औषधी मशनरी ज्या म्हणतात हॉस्पिटल लागणाऱ्या त्याचे कारखाने मी दोडा मार्ग फार्मसिकल ज्या आता उल्लेख केला त्याचे कारखाने मी तिथे आणणार. फोरस मध्ये ट्रेनिंग सेंटर जे सुरू आहे ते तरुणांना त्याचं ट्रेनिंग देऊन नोकऱ्या जिल्ह्यातच मिळाव्या. अनेक उपक्रम मी आणतो आणि काही तर नवीन दाखवावं हे माझे प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करावं. ते यावेळी लखपती दिदी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सन्मान झालेल्या आंदुर्ले गावच्या कांचन पाटील यांचा नारायण राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कांचन सावंत यांनी मांडलेल्या उदबत्ती स्टॉलला त्यांनी भेट देऊन उदबत्ती खरेदीसुद्धा केली. या प्रदर्शनात 28 स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणाली मयेकर यांनी केलं, त्यांचं देखील राणे यांनी कौतुक केलं. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, नागरिक आणि उद्योजक उपस्थित होते. 1 सप्टेंबरला या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. निलेश जोशी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.